महाराष्ट्र सरकारचं सार्वजनिक बांधकाम खातं अर्थात PWD कंत्राटदारांवर कसं मेहरबान झालंय याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. मंत्र्यांच्या 36 बंगल्यांच्या पाणी आणि वीज बिलापोटी 2017 ते 2023 या काळात तब्बल 52 कोटी रुपये खर्च आला. त्यातील 26 कोटी रुपये बेकायदेशीरपणे खासगी कंत्राटदाराच्या खात्यात वळवण्यात आले असा दावा महाराष्ट्र कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केलेला आहे. पाणी बिल आणि वीज बिलाची रक्कम BMC आणि बेस्टच्या खात्यात जमा न होता थेट कंत्राटदारांच्या खात्यात कशी गेली असा सवाल आता उपस्थित होत आहे. मंत्र्यांच्या बंगल्याचं नूतनीकरण आणि दुरुस्तीपोटी ही रक्कम कंत्राटदाराला दिल्याचा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेला आहे. हा सगळा खर्च गेल्या 6 वर्षातला म्हणजे या आधीचं महाविकास आघाडी सरकार आणि सध्याचं महायुती सरकार यांच्या काळातला आहे अशी देखील माहिती हाती आली आहे. दरम्यान मंत्र्यांच्या बंगल्यावर नेमका किती आणि कसा खर्च झाला त्यावर एक नजर टाकूयात. वर्षा बंगल्यावर 2.37 कोटी रुपये, अग्रदूत बंगल्यावर 1.8 कोटी रुपये, नंदनवनवर 0.94 कोटी रुपये, सागर बंगल्यावर 1.47 कोटी रुपये, मुक्तगिरी ज्ञानेश्वरी बंगल्यावर 2.2 कोटी रुपये, A10 बंगला 1.47 कोटी रुपये, C1 बंगला 1.43 कोटी रुपये, A9 बंगला 1.33 कोटी रुपये, अजंठा बंगला 1.26 कोटी रुपये. कोणत्या बंगल्यावर किती खर्च झालेला आहे आपण पाहतोय. B1 बंगला 1.19 कोटी रुपये. तर या प्रकारामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अजब कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मंत्रालयाचे जे मंत्री आहेत त्यांच्या निवासस्थानाची लायबिलिटीच्या बाबतीत जवळपास 27 कोटी रुपयाचे जे देयक दिलेले आहेत ते अत्यंत चुकीचे. वास्तविक सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये कोणताही प्रकारचा जॉब हा पहिल्यांदा मंजूर केला जातो. जॉब मंजूर केल्यानंतर त्या जॉबच्या माध्यमातून एस्टिमेट केलं जातं. एस्टिमेट केल्यानंतर त्या माध्यमातून टेंडर निघलं जातं. टेंडर निघाल्यानंतर संबंधित काम हे कॉन्ट्रॅक्टरला दिलं जातं आणि दिल्यानंतर ते कॉन्ट्रॅक्टरने काम केल्यानंतर त्या कामाचे देयक दिलं जातं. इथे मात्र तसं न करता काही ठराविक एजन्सीच्या नावाने विद्युत बिल असू द्या, लाईट बिल असू द्या, महापालिकेचं टॅक्स असू द्या, हे टॅक्स पेड केलं आहे. 26 कोटीच्या भारी भरकम रक्कम एक खाजगी कॉन्ट्रॅक्टरला दिला आहे कशासाठी, की हे जे मंत्री महोदय ज्या बंगल्यामध्ये राहतात त्या बंगल्याच्या नवीनीकरण दुरुस्तीकरण त्यांची मरम्मत ह्याच्यासाठी दिलाय. प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरवर जास्त मेहरबान आहे हे सरकार आणि आपले शेतकरी, आपले नौजवान, किसान, आपले बाकी जे सुविधा आहे त्याच्यावर लक्ष नाही. स्पेशल ऑडिट झालं पाहिजे. नेमकं या खात्यात चाललंय काय? तुम्ही जर पाहिलं तर अनेक ठिकाणी अनावश्यक खर्च हा जास्त प्रमाण झाल्याचं दिसून आलेलं आहे. याला आम्ही सुद्धा सहमत आहोत, म्हणून याचे स्पेशल ऑडिट करणं गरजेचं आहे. आणि अधिकाऱ्यांना आपण 2 वर्ष राहिलो किंवा 3 वर्ष राहिलो, आपली बदली होत आहे आणि आपण केलेला जे काही गैरव्यवहार आहे त्याच्यावर पाणी फिरलं जात आहे, कोणी त्याची विचारपूस करत नाही, असा जो त्यांचा गैरसमज झाला आहे तो कुठेतरी दूर झाला पाहिजे. तुम्ही कुठेही असाल परंतु तुमच्या कालावधीमध्ये जर भ्रष्टाचार झाला तर तुम्हाला जेलचे दरवाजे उघडे आहेत आणि तुम्हाला तिथं जावं लागेल, हा धाक त्यांच्यावर असला पाहिजे. दरम्यान हा प्रकार नेमका काय आहे, नेमकं काय घडलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. कृष्णात, आपण पाहतोय पाणी बिल किंवा वीज बिलाची रक्कम BMC आणि बेस्ट खात्यात जमा न होता थेट खासगी कंत्राटदारांच्या खात्यात कशी जाते असा सवाल आता उपस्थित होतोय. काय नेमकं घडलेलं आहे, हा संपूर्ण प्रकार काय आहे कृष्णात? गेल्या 6 वर्षामध्ये म्हणजे खास करून 2017 पासून 2023 पर्यंत एकूण मंत्र्यांच्या सर्व 36 बंगल्यावर 210 कोटी रुपये एकूण खर्च करण्यात आले. त्यापैकी 52 कोटी रुपये जे आहेत ते असे दाखवण्यात आले की मंत्र्यांच्या जे लाईट बिल आहे, पाणीपट्टी आहे आणि इतर जे कर वगैरे आहेत त्या माध्यमातून दिले गेलेले आहेत. म्हणजे की काही ठिकाणी गॅसच्या ह्याच्यासाठी जवळपास 50,000 रुपये दिले गेलेले आहेत एकाच महिन्यात. एका 50,000 गॅस
लागतो का, हा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. आणि अशा प्रकारची जी बिलं क्रिएट करण्यात आलेली आहेत ती थेटपणे कंत्राटदारांच्या नावाने दिली गेलेली आहेत. मग जर त्याचं हेड जर मुंबई महापालिकेसाठी दाखवलं गेलेलं आहे पाणीपट्टी, तर ते थेटपणे कंत्राटदारांच्या खात्यावर कसे काय जमा झाले, अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो निर्माण होतो. जर तुम्हाला जर खर्च करायचे असतील तर संबंधित विभागाच्या जो हेड असतो त्या हेडमधूनच ते पैसे जे आहेत त्या संबंधित कंत्राटदाराला दिले गेले पाहिजेत. तर यांनी मात्र पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी मात्र एक वेगळा जो पायंडा जो आहे तो पाडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जे मुंबई महापालिकेचं पाणी बिल असू दे किंवा बेस्टचं वीज बिल आहे ते त्याच्यावर खर्च दाखवलेला आहे आणि त्याचे पैसे मात्र थेट कंत्राटदारांच्या अकाउंटला गेलेले आहेत. अनेक धक्कादायक खर्च जे आहेत ते यामध्ये पाहायला मिळतात. अगदी एखादा डोरमॅट जो आहे तो 5-5 लाख रुपयाचे पॉलिश जे आहे ते डोअरसाठी करण्यात आलेले आहेत. अगदी पायपुसणीपासूनचे लाखो रुपयांचे खर्च यामध्ये दाखवण्यात आलेले आहेत. त्यामुळं नेमका पैसा हा जो आहे तो खर्च नेमका कशासाठी केला गेला, कंत्राटदारांनी हे काम केलं गेलं होतं का आणि त्यासाठीची पैसे खरोखर ही बिलं दिली गेली का, या संदर्भातले अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. त्यामुळे 26 कोटी रुपयांचा जो खर्च आहे त्याचं नेमकं ऑडिट जे आहे ते करण्याची मागणी आता उपस्थित होते. निश्चितच, त्यामुळे हा खर्च कुठं गेला हा तर महत्त्वाचा मुद्दा आहेच. मात्र या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे काही आदेश दिले गेलेत कृष्णा? नक्कीच, ह्या संपूर्ण प्रकरणाचे आदेश जे आहेत ते दिले गेलेले आहेत. व्हिजिलन्स डिपार्टमेंटच्या मार्फत आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आहे ती केली जाते आहे. आणि या नेमकं या संपूर्ण जे बिलं दिली गेलेली आहेत का ती नेमका या कंत्राटदारांनी खर्च केलेला गेलेला आहे का आणि त्याप्रकारे काम केलं गेलेलं आहे का, अशा प्रकारचे अनेक जे मुद्दे आहेत ते त्याची चौकशी जी आहे ती केली जात आहे. निश्चितच, त्यामुळे या चौकशीतून आता काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद कृष्णा सविस्तर माहितीसाठी.